नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI रोहिदास चोंदे पाटील. मित्रांनो, आज आपण बघतोय राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात आलेली आहे. 2020 5 एप्रिलला आपल्याला या पूर्वपरीक्षेला सामोरं जायचं आहे आणि आपल्यासाठी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणचं मार्गदर्शन डॉक्टर अजित प्रकाश थोरबोले सर, जे की उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी CSATच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं यांचं पुस्तक आहे आणि डॉक्टर अजित थोरबोले सर यांनी काय स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे CSATची, ती मी आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो आहे. मित्रांनो, जे अधिकारी मित्र आमचं चांगलं कार्य करत आहेत विद्यार्थ्यांसाठी, नक्कीच त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे जर बघितलं तर तुमची या ठिकाणी संपूर्ण 200 गुणाची तयारी याच्यामधून होणार आहे. पूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे, गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचा सराव आहे आणि उतार्यांचा सराव आहे. आपल्याला सरांनी नेमके कोणत्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे आणि तुमच्याकडून काय प्रॅक्टिस अपेक्षित आहे जे की तुम्हाला CSATचा स्कोर मिळवून देईल. कारण की मित्रांनो, तुम्ही GS मध्ये कितीही त्या ठिकाणी अभ्यास करत बसलात, परंतु जर CSAT तुमचा वीक असेल तर तुम्हाला पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येत असतात. आपण GS संदर्भातले सगळे व्हिडिओ टाकतोच आहे चॅनलला. तुम्ही बघत असाल भूगोल असेल, इतिहास, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची इतिहासाची सुद्धा व्हिडिओ मी टाकले आहे, खाली तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात. परंतु आपल्याला या ठिकाणी CSAT फारच महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी या CSATवर बोलणार आहे. सरांची स्ट्रॅटेजी काय आहे आपल्याला त्यानुसार ती समजून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी आपण बघतोय CSAT म्हणजे काय. सगळ्यात आधी सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला आपण CSAT म्हणतो आहे, 2013 ही समाविष्ट आहे. आणि त्या अगोदर आपण बघितलं तर 200 मार्काचा केवळ GS चा पेपर होता, परंतु हा मोठा बदल आहे ज्याच्यातून 2 पेपर आपण बघतोय 200 मार्कांचे आहेत. मग आपल्याला सगळ्यात आधी समजून घ्यायचं की बाबा CSAT का आणला. तुम्ही ते जर समजून घेतलं तर मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. बघा 2 पेपरमध्ये पहिला पेपर हा GS चा आहे, याला आपण GS म्हणतो आहे, जनरल स्टडीज किंवा शॉर्टमध्ये GS असं म्हणतो. दुसरा पेपर आहे मित्रांनो हा CSATचा, जो की 200 मार्काचा पेपर आहे. CSATच्या पेपरमधून उमेदवाराची योग्यता पाहण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील अभ्यासक्रम व प्रश्नाचे स्वरूप निश्चित केले जाते. ॲप्टिट्यूड म्हणजे काय, तर योग्यता म्हणजे परीक्षेद्वारे निवडले जाणारे जे उमेदवार आहे यांच्यामध्ये अधिकारी होण्याची योग्यता आहे का हे पाहण्याचा या पेपरचा उद्देश आहे. मित्रांनो, एवढं जर तुमचा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवला की मी अधिकारी होण्यास लायक होणार का, तर मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. ॲप्टिट्यूड म्हणजे काय, बघा नॅचरल ॲबिलिटी टू ॲक्वायर्ड स्किल ऑर नॉलेज. नागरी प्रशासनामध्ये काम करताना अधिकाऱ्यांना कित्येक नवीन अनपेक्षित अडचणींना प्रत्येक दिवशी सामोरे जावे लागते. या अडचणींना, बदलत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे जर चांगली योग्यता असेल तर त्या ठिकाणी संकटांना किंवा अडचणींना सामोरे जायला मदत होत असते, हे लक्षात घ्या. आता मग नेमका काय आहे पाठ्यक्रम, सिलेबस काय आहे या CSATचा, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा CSATचा पेपर सोडवताना कोणत्या विषयाचे पाठांतर न करण्याचे विषय याच्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही काही आधी पाठांतर करून जाऊ शकत नाही. कारण की ते सामान्य अध्ययन 1 मध्ये GS मध्ये झालेलं आहे. तुम्हाला किती पाठ होतं, तुम्ही किती घोकंपट्टी करतात, इथे तुम्हाला वेळेवर तुमच्या समोर एखादं आव्हान आलं, तुम्ही त्याचा सामना कसा करणार आहात हे पाठ करून जमणार नाही आहे मित्रांनो. तुमचं त्या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन, संवाद कौशल्य, तार्किक विश्लेषण हे सगळे जे कौशल्य आहे ते तुमच्यामध्ये असले पाहिजे. मग काय आहे, बघा कॉम्प्रिहेन्शन आहे, आकलन क्षमता, दुसरं इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल आहे, परस्पर संवादासह आंतरव्यक्ती संवाद, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी आहे, तार्किक व विश्लेषण क्षमता, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण, जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, सामान्य बौद्धिक क्षमता, बेसिक न्यूमरेशी आहे, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इत्यादी, हे सगळं डाटा इंटरप्रिटेशन आहे. तुम्हाला हे या ठिकाणचे टॉपिक्स आहेत मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं तर CSAT परिच्छेद जो असतो तो नेमका कशा संदर्भातले परिच्छेद असतात, पॅसेज कसे असतात, ते एकदा सरांनी या ठिकाणी काय सांगितलं आपण बघू. बघा CSATचा पेपर समाविष्ट होऊन जवळपास 5 पूर्वपरीक्षा झाली आहेत आणि UPSCच्या धर्तीवर या ठिकाणी हे पेपर काढले जातात. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त आहे, त्याचप्रमाणे काही उत्तरांमध्ये संदिग्धता जी अजूनही कायम असते. बऱ्याच जणांना वाटतं अरे माझं बरोबर होतं, आयोगाने उत्तर काहीतरी वेगळं दिलं आहे, असंही असतं. परंतु आपण या आधी ज्या प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्याच्यानुसार काही विश्लेषण केलं आहे, त्यानुसार बघा नेमके उतारे कशावर येतात. इतिहास, मनुष्यजाती विज्ञान, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, विविध राजकीय विचारप्रणाली, स्त्रीवादी विचारप्रणाली, दैनंदिन जीवन, मानव संसाधन, नवीन तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण, धर्मशास्त्र, पर्यायी स्रोत,
प्रागतिक मानवी जीवन, हवामानशास्त्र, मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय व्यापार, तत्वज्ञान, लोकचळवळी, वनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, भौतिकशास्त्र, कृषीशास्त्र, मानववंशीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, राजकीय व्यवस्था आणि कायदे, असे जवळपास आतापर्यंतचं जर विश्लेषण केलं तर या ठिकाणी 32 विषय आहेत की ज्यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. कोणत्याच वर्षी या विषयांची पुनरावृत्ती झालेली नाही आहे, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या परिच्छेद सोडवणं, त्याची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचे आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर ते पॅसेज कसे असतात, मध्यम ते मोठ्या आकाराची पॅसेज असतात. मग त्या ठिकाणी सरांनी वर्गीकरण केलं आहे अजित थोरबोले सरांनी की 200 लहान कमी जर शब्द असेल तर त्याला आपण लहान पॅसेज म्हणतो आहे, 200 ते 250 असेल तर मध्यम, आणि 250 जास्त असेल तर मोठी पॅसेज. आपण जर बघितलं मित्रांनो 2013-14-19 तर तुम्ही या ठिकाणी बघताय 13 लहान जे पॅसेज आहेत ते 3 होते, मध्यम 6 होते आणि मोठे 3 होते. हे हळूहळू बदलत बघितलं, या ठिकाणी आपण बदल बघितला 2019-18 तर लहान पॅसेज इथे फक्त एकच आहे, 19 मध्यमही एकच आहे, मोठे 8 आहे. म्हणजे मित्रांनो इथे मोठे पॅसेज वाढत आहेत, पण थोडंसं मागे गेलं 18 तर इथे मध्यमसुद्धा तितकेच आहे. म्हणजे तुम्हाला मोठ्या पॅसेजची तयारी करणं मला वाटतं या ठिकाणी जास्त अनिवार्य आहे हे लक्षात येतं. पुढे C-SAT-मधील परिच्छेदांचे प्रश्न नेमके कशा स्वरूपाचे असतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरं दिली हा काही नवीन प्रकार नाही, आपण लहानपणापासून हे शिकतो. परंतु त्यावेळेस आपण सीन आणि अनसीन पॅसेज बघितलेले असतात, त्याच्यामधले अनसीन परिच्छेद हे अवघड होते. आता इथे जर बघितलं तुम्ही परिच्छेदापूर्वी प्रश्न वाचून परिच्छेदामध्ये तो शब्द शोधण्याचा प्रयत्न आपण त्यावेळेस करायचो, उत्तरे पण त्वरित तेव्हा सापडायची. परंतु पेपर 2 जे आकलनामधील परिच्छेद आहे ते थोडेसे वेगळे असतात, त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप वेगळे असते. मग नेमके कशा पद्धतीचे प्रश्न असतात मित्रांनो C-SAT-चे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा पहिला प्रकार असतो तो म्हणजे उतारावरील आधारित खालीलपैकी सत्यविधाने ओळखा. तुम्हाला उतारा दिला असतो त्याच्यावर आधारित सत्यविधाने ओळखायची आहे. 2 ते 3 विधानं दिली असतात, ही विधाने उतारातून कुठून घेतलेली असू शकतात. समजा एक उतारा आहे पहिले विधान अ हे पहिल्या परिच्छेदातील, दुसरे विधान ब हे तिसऱ्या परिच्छेदातील असू शकते, किंवा दोन्ही विधानं एका परिच्छेदातील असू शकतात. बघा इथे एक प्रश्नाचा प्रकार तुम्ही बघता आहात, योग्य विधानं ओळखा. विना नव्हता आपण विकास साधू शकत नाही, आतापर्यंत भारताचा विकास सर्वंकष नव्हता, असे 2 विधानं दिले आहे, हे योग्य आहे का ओळखायचं आहे. खाली अ ब कोणतेही नाही, दोन्हीही तुम्हाला वरती बघावं लागेल कोणत्या उतारामध्ये आहे, आणि दोन्ही विधानं मग सत्य आहे की असत्य. दुसरा प्रकार काय असतो मित्रांनो, असत्य विधानं ओळखा. प्रश्न तोच आहे वरल्यासारखाच, परंतु इथे असत्य ओळखायचे आहे. म्हणजे बघा सर्व मानवी हक्क, मानव हक्क हे कायदेशीर हक्क आहेत आणि सर्व मानव हक्क हे मूलभूत हक्क आहेत. या ठिकाणी तुम्हाला परिच्छेदात काय दिलं आहे ते वाचायचं आहे मित्रांनो. आपलं मनाने ते म्हणाल मी गेल्या वर्षी HR अभ्यास केलेला आहे मग त्याच्यानुसार सोडवून टाकतो अंदाजे, तसं नाही. परिच्छेद वाचा, तुम्हाला परिच्छेदानुसारच उत्तर द्यावं लागेल. तिसरा प्रकार असतो तो म्हणजे उतारावर आधारित काय, कोण, कशा प्रकारे, कारण काय, कशाचा समावेश होतो, का होऊ शकते, कसे होऊ शकते, असे का वाटते, लेखकाला काय म्हणायचे आहे, काय नाही, काय प्रकार आहे, असे थोडेसे लॉजिकल प्रश्न या ठिकाणी असतात. आणि या ठिकाणी बघा काही वेळेस प्रश्नामध्ये उतारात एखादी वाक्य असते त्याच्याशी निगडीत खरोखर विधान वेगळे असते, जर प्रश्नामध्ये ती विधान असेल तर ती वाक्य चूक आहे हे लक्षात घ्या. उतारावरील वाक्य आहे समजा या ठिकाणी बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने केरळ हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. आता खाली आहे लोकसंख्येत उत्तर प्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. आता प्रत्यक्षात उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे ही विधान असत्य आहे हे लक्षात घ्या. मित्रांनो नियम 4 जो आहे, जर एखादे वाक्य उतारात कुठेही नाही आणि प्रश्नामध्ये विचारलेले आहे तर ते असत्य समजा. बघा इथे तुम्हाला विचारलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड प्रमाणे इतर वायूचा समावेश हरितगृह वायूमध्ये आहे, उतारातील वाक्य असं आहे. आणि तुम्हाला प्रश्नामध्ये विचारतात ओझोन वायू हा हरितगृह वायू, अरे ओझोन वायूचा त्या उतारामध्ये जर उल्लेखच नाही आहे तर तुम्ही त्याला सत्य म्हणू शकत नाही हे लक्षात घ्या. उतारात उल्लेख आहे का आधी हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे आता परिच्छेदाची उत्तरे शोधताना आणि त्याचे उत्तरे शोधताना आणि त्याची प्रश्नाची उत्तरे देताना कोणती काळजी घ्यायची, बघा अगोदरच्या लेखात सांगितल्याप्रमाणे कोणत्या परिस्थितीमध्ये प्रश्न अगोदर वाचायचे नाहीत. प्रथम उतारायचे योग्य आकलन करून घ्या मित्रांनो. ही डॉक्टर अजित थोरबोले सरांची स्ट्रॅटेजी आहे, प्रत्येकाच्या आपल्या मतानुसार वेगळी असू शकते. मी सरांची स्ट्रॅटेजी फक्त तुमच्यापर्यंत इथे पोहोचवतो आहे. त्याचप्रमाणे उत्तर देताना शोधताना काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की योग्य उत्तर जर असेल तर 2.5 मार्क आहे, परंतु चुकीचे उत्तर तुमचे 0.83 मार्क्स कमी करणार आहे. जर आपले उत्तर योग्य माहीत असूनही चुकीच्या पर्यायाला आपण गौरव केलं तर 3. त्यामुळे इथे काळजीपूर्वक उत्तर देणे फार महत्त्वाचे आहे. आता नियम बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितले तर पहिला मुद्दा लक्षात घ्या तो म्हणजे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचायला शिका. प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक वाचले नाहीत मित्रांनो तर तुमचे प्रश्न त्या ठिकाणी उत्तरं चुकतील.
प्रश्नामध्ये काही वेळेस घाईघाईने वाचन केल्याने उत्तरं चुकतात. प्रश्न आधी समजून घ्या. जर प्रश्नामध्ये सत्य विधाने ओळखा असं सांगितलेलं आहे तर तिथे सत्य असंच तुम्ही नेमकं सत्य म्हटलेलं आहे, असत्य म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे हे आधी त्या ठिकाणी वाचून घ्या. बऱ्याच वेळेस आपण प्रश्न नीट वाचत नाही. प्रत्येक विधानाच्या पुढे बरोबर किंवा चुकीचे असे चिन्ह द्यायला शिका. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित प्रश्न सोडवता येईल. पुढे जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो प्रश्न सोडवू नका. म्हणजे काही वेळेस उत्तराचे आकलन होते परंतु प्रश्न कळत नाही, गोंधळाची स्थिती तयार होते, अशा वेळेस तो प्रश्न. त्यामुळे मित्रांनो आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्या प्रश्नाचे उत्तर येत नाही त्यांना मागे ठेवा, नंतर तुम्ही ते सोडवू शकता. ओके, बघा पुढचा मुद्दा असतो आकलन. सी सॅटच्या परीक्षेमध्ये तुम्ही जर बघितलं सगळ्यात जास्त प्रश्न हे 50 प्रश्न हे आकलनावर आहेत. यातमध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचं मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये परिच्छेद आहेत, काही फक्त मराठीत आणि काही फक्त इंग्रजीमध्ये आहे. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर याचं स्वरूप तुम्हाला आधी समजून घ्यायचं आहे. परिच्छेदाचा आकार जर तुम्ही बघितला या पॅसेजचा तर 160 पासून ते 325 शब्दांपर्यंत हे पॅसेज आहे आणि याचं आपण विश्लेषण वर बघितलेलंच आहे. मग हे परिच्छेद जे विविध विषयावर तुम्हाला असणार आहे, सामान्य अध्ययनातील विषयावर बऱ्यापैकी आधारित आहे. काही उमेदवारांनी विशिष्ट विषयातील परिच्छेद समजायला सोडवायला अवघड जातात, असे कलाशाखेतील उमेदवारांना विज्ञानावर आधारित, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर आर्ट्सचे असाल तर तुम्हाला विज्ञानाचे अवघड वाटू शकतात, विज्ञानाचे तुम्ही विद्यार्थी असाल तर आर्ट्सचे अवघड वाटू शकतात. मग यावेळेस नेमकी कोणती काळजी घ्यायची परिच्छेद सोडवताना? तर बघा सगळ्यात महत्त्वाचं, आता वेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, सरांचं या ठिकाणी म्हणणं आहे की आधी प्रश्न वाचू नका, परिच्छेद व्यवस्थित वाचा, त्याचं आकलन झालं की नंतरच प्रश्न सोडवा. म्हणजे सगळ्यात आधी परिच्छेद हे शांतपणे वाचा, वाचत असतानाच महत्त्वाच्या शब्दांना वाक्यांना अधोरेखित करा. एकूण परिच्छेदामध्ये 10%पेक्षा जास्त शब्द वाक्यांना अधोरेखित करू नका. म्हणजे तुम्ही अंडरलाईन करतायत परंतु ते पूर्ण पॅसेजला अंडरलाईन करू नका, 10% जास्तीत जास्त. ओके, एका ओळीमध्ये 1-3 तुमचे महत्त्वाचे कीवर्ड्स ज्याला म्हणतो आहे आपण, ते तुम्हाला अधोरेखित करता आले पाहिजे. त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधायला सोपी जातील. परंतु परिच्छेद हा एकदाच वाचा, व्यवस्थित वाचा, घाईगडबडीत वाचू नका. उत्तरातील प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे हे एकदा लक्षात घ्या. या ठिकाणी खाली एक परिच्छेद सरांनी दिलेला आहे, त्याच्यात काय वाचायचं बघा. उतारा जर तुम्ही बघितलं या ठिकाणी आपण एकदा वाचूया, नीट लक्ष द्या मित्रांनो. परिच्छेद असा आहे, युरोपात आता याकडे लक्ष वेधले जात आहे की संपत्तीचे वाढते केंद्रीकरण, स्थलांतरित तसेच स्थानिक जनतेची विपन्नावस्था, काही देशांची आणि आम जनतेची वाढती कर्जबाजारी पण, वाढती बेकारी, झोपडपट्ट्या यांचे उच्चाटन झाल्याशिवाय जनतेतील संताप आणि नैराश्य दूर होणार नाही. मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित वाचलं, पहिला मुद्दा तुम्हाला युरोप हे कुठे घडतं आहे, युरोपमध्ये त्याला अंडरलाईन करायचे आहे, नेमकं काय आहे तिकडे लक्ष वेधले जात आहे. मग पुढे अनेक लहान लहान प्रश्न दिले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही अंडरलाईन करत बसू नका. तर मग त्याच्यातून काय घडतं आहे नेमकं, जनतेमध्ये संताप आणि नैराश्य जे दूर होणार नाही आहे, मग अशा समस्या कोणत्या ते वरती आहेत. ओके, हा मुद्दा संपूर्ण तिसऱ्या जगाला अधिकच जाणवू लागला आहे. कशा संदर्भातली हे प्रश्न तिसऱ्या जगासंदर्भातला, म्हणून त्याच्याकडे अंडरलाईन आहे. प्रश्न एवढाच आहे की परिस्थितीमध्ये परिस्थितीत निर्माण करणारी आजचीच विकासाची प्रतिमान आणखी जोराने राहून ती होणार आहे की त्याला पर्याय शोधला पाहिजे. विकासाची प्रतिमान महत्त्वाचा शब्द इथे अंडरलाईन केला आहे. पुढे बघा, पॅरिस आल्यानंतर हॉलंडपासून फ्रान्स जर्मनीपर्यंत सर्वत्र युरोपीय मूल्याचे रक्षण करा हा नारा दिला जातो आहे. तुम्ही इथे अत्यंत महत्त्वाचं युरोपीय मूल्यांचे रक्षण करा नारा कोणता आहे हा, कारण याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पण मध्ये युरोप आधुनिक बनण्यात इस्लाम संस्कृतीचे योगदान दिले हे नाकारणारी युरोप केंद्रीय म्हणजे ख्रिश्चन वर्गीय, गौरधर्मीय, गौरवर्णीय, उच्च भ्रू संस्कृती का असा प्रश्न येतो. कारण असेच नारे अरब देशामध्ये भारतामध्येही दिली जात आहेत. इथे इस्लामी संस्कृतीचे योगदानासंदर्भातला मुद्दा आहे, ते नाकारणारी युरोप केंद्री. मग युरोप केंद्रीमध्ये पुढचे सगळे मुद्दे येत आहेत. तुम्ही युरोप केंद्रीला अंडरलाईन केले, पुढचे सगळे कव्हर होत आहेत या ठिकाणचे मुद्दे. हे पुढे सामूहिकता नाकारणारा या ठिकाणी तुम्हाला म्हटलं गेलं आहे. अशा पद्धतीने हा एक पॅसेज दिला आहे आणि त्याचं पुढे त्याच्यावरून मग तुम्हाला प्रश्न शोधायचे आहेत, उत्तरं शोधायचे आहेत, हे लक्षात घ्या. पुढे बघा, संवाद कौशल्य हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आणखी याचं महत्त्व काय आहे मित्रांनो, आंतरव्यक्ती संवाद म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या समूहाबरोबर तुम्ही कशी हितगुज कराल हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. तुम्हाला ऐकणं व्यवस्थित गरजेचं आहे. तुम्ही कसे बोलता, तुमच्या हालचाली कशा असतात, हे सगळं प्रशासनात तुम्ही आलेले आहात अधिकारी म्हणून, तर तुम्ही वरिष्ठांशी कसे वागता आहेत, आपल्या सहकाऱ्यांशी कसे वागता आहेत, तुम्ही जर अधिकारी आहे तर तुम्ही कर्मचाऱ्यांशी कसा संवाद करता आहेत, हा संवाद तुम्हाला चांगला ठेवता येतो का, वेगवेगळे तातडीचे नाजूक विषय तुम्ही कसे हाताळू शकतात, हे सगळे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी संवाद कौशल्याअंतर्गत आले पाहिजे त्याच्या संदर्भातले. आणि हे सरावाने होणार आहे, याच्यावर वेगवेगळे प्रश्न आपण बघतो. निर्णय निर्धारणासंदर्भातले विचारले गेलेले आहेत, दैनंदिन घडामोडी संदर्भातले प्रश्न असतात. या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणती कृती करतात
यावरून तुमचं संवाद कौशल्य त्या ठिकाणी तपासलं जातं. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न बघा, आयोगाने एका वर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती आणि एक साफसफाई करणारा शिपाई यांच्यातील संवाद कौशल्य त्याच्यावरचा प्रश्न विचारला, तर त्याच्यातून तुमची वर्तणूक कळते आहे, ते निर्णय क्षमतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे. आणि पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो, पेपर मॅनेजमेंट. आता तुम्ही परीक्षेला जाताय त्या दिवशी तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, परीक्षेपूर्वी काय, पेपरमध्ये तुमच्या योग्यतेची कसोटी आहे, योग्यता काही एका दिवसात तयार होत नाही हे लक्षात घ्या, हे तुम्ही जो सराव केला आहे त्याच्यातून येणार आहे. त्यामुळे पेपरची तयारी पण सरावाद्वारेच तुम्हाला करावी लागणार आहे. आणि तो दररोजचा सराव, तुम्ही जर आता तयारी करताय दररोज तुम्हाला सराव करायचा आहे. कोणता वेगळा विषय वेगळा करू नका, सर्व विषय महत्त्वाचे आहे. कोणता तरी तुम्ही याला टाकलेला आहे बाबा हा कमी महत्त्वाचा आहे असं जमणार नाही, तुम्हाला प्रत्येक विषय अभ्यासायचा आहे. आतापर्यंत आकलन या विषयावर सर्वाधिक प्रश्न आले आहे त्यामुळे तिकडे सर्वाधिक लक्ष द्या. बहुतांश उमेदवार या विषयातील चुकांमुळे पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होत नाही, परंतु यावर पकड येण्यासाठी दररोज 3 ते 4 आकलन उतारे पॅसेज आपण सोडवले पाहिजे, त्यामध्ये आपण कुठे चुकतो याच्यावर काम केलं पाहिजे. पुढे अंकगणित, बुद्धिमत्ता, माहिती पृथक्करण, प्रश्नांची सोडवणूक याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सर्व विषयांपर्यंत आतापर्यंत आपण बघतोय 20 ते 25 प्रश्न सातत्याने येतात. यांची काठिण्य पातळी जरी जास्त असली तरी याच्यातील सोपे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. त्यामुळे दररोज एक एक विषय घेऊन त्यावर आधारित तुम्ही प्रश्न सोडवले पाहिजे. हे प्रश्न सोडवताना वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. कमीत कमी वेळेत प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अचूक यायला हवे. पुढे परीक्षा हॉलमध्ये काय करायचं, बघा प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी सीसॅट हा पेपर दुपारच्या सत्रामध्ये आहे. पहिला पेपर झाल्यानंतर खूप वेळ हा दुसरा पेपर अगोदर असतो. या वेळेत थोडीशी विश्रांती घ्या, कोणताही अभ्यास मात्र मध्ये करू नका. काही गणिताची सूत्रे तुम्ही करू शकतात परंतु जास्त ताण घेऊ नका. पेपरपूर्वी मन शांत स्थिर असायला हवे. किती प्रश्न सोडवायचे, पेपर कसा असेल, मला पेपर चांगला जाईल का, मागच्या वेळेत मला या पेपरमध्ये खूप कमी मार्क्स आले होते, माझे मार्क्स यावेळी माझे कसे होईल, असे प्रश्न त्या ठिकाणी पडू देऊ नका. सकारात्मक राहा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्धा तास अगोदर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जातो. आपण बैठक क्रमांक व्यवस्थित तपासून घ्या, मन शांत करा. परीक्षा हॉलमध्ये हलकासा गोंधळ असतो, यातून मन विचलित होऊ नये म्हणून कापसाचे गोळे भोळे टाका असंही सरांनी सांगितलेलं आहे. तुम्ही ते करू शकता, त्यामुळे तुमचं डिस्टर्बन्स होणार नाही. काही वेळेस आपल्या शेजारी उत्तरपत्रिकेत एखादा चुका करतो आहे आणि मग पर्यवेक्षक वगैरे त्यांच्या चुका त्याच्यातून आपण आपल्याला डिस्टर्ब करून घेतो, हे मला वाटतं या ठिकाणी करायची गरज नाही आहे असं सरांचं मत आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचं नियोजन या ठिकाणी अजित थोरबोले सरांनी दिलेलं आहे. आणि पुढे आपण बघतोय मागील सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी विश्लेषणासहित सांगितलेले आहेत. मित्रांनो अत्यंत चांगलं पुस्तक मी स्वतः हे रिफर करतो आहे, केलेलं आहे. खूपच चांगल्या पद्धतीने सरांनी सिम्प्लिफाईड नावाचं आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह सी सॅट सिम्प्लिफाईड. तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल ऑनलाईन तर खाली मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्कीच या पुस्तकानुसार जर तुम्ही मला वाटतं तयारी केली तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सी सॅटमध्ये कोणती अडचण येणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आपण असंच पुढे जात राहूया. सी सॅट संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ मी आणत राहणार आहे, GHC मी टाकतोच आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. या ठिकाणी आपण थांबूया. सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट लक, धन्यवाद.